नमस्कार, मी प्रिया काळे। तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। गेल्या 4 दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारवार येथे NH-66 वर आज सकाळी दरड कोसळल्याने महामार्गावर थांबलेला गॅस टँकर वाहून गेल्याची घटना कारवार मंगळूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर अंकोला तालुक्यातील शिरूर येथे घडली। दरड कोसळल्याने गॅस टँकर वाहतूक करणारा टँकर गंगावली नदीत वाहून गेला। दरड कोसळण्याच्या पूर्वी हा टँकर रस्त्यावर थांबवण्यात आला होता। त्या महामार्गावर असलेली वाहने, चहाची दुकाने, आजूबाजू परिसरातील असलेली घरेही वाहून गेली आहेत। गॅसची वाहतूक करणारे 2 टँकर गंगावली नदीत वाहून गेले आहेत, याची अधिक माहिती कारवारचे आमदार सतीश सैल यांनी विधानसभेत दिल्ली कारवारच्या जिल्हाधिकारी लक्ष्मी प्रिया यांनी हे 2 टँकर ज्या नदीत बुडाले त्या टँकरमधून वायू गळती होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकडच्या घरांना तात्काळ सुरक्षा ठिकाणी घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या। लोंढ्याजवळील मांजरपई येथील शेतकऱ्यावर मंगळवार दिनांक 16 रोजी पहाटे 6:30 वाजता शेताकडे जात असताना एका अस्वलाने अचानक हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बेळगाव बीम्स इस्पितळात उपचार सुरू आहेत। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लोंढ्याजवळ असलेल्या मांजरपई येथील शेतकरी व माजी सैनिक प्रभू विष्णू डिगीकर वय वर्ष 61 ते शेताकडे निघाले होते। गावाजवळच अस्वलाने अचानक हल्ला करून छातीवर व मांडीवर चावा घेतल्याने तसेच ओरबाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्या मागून त्यांचे भाऊ शेताकडे येत होते, त्यामुळे त्यांनी आरडाओरड करून अस्वलाला पळून लावले। त्यानंतर गावातील लोक जमा झाल्यानंतर तातडीने वनखात्याला माहिती देण्यात आली। वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। उत्तर गोवा व उत्तर कन्नड जिल्हाधिकाऱ्यांनी चोरला घाटातून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला असताना देखील या आदेशाची पायमल्ली करून रात्रीच्या वेळी या मार्गावरून नियमित अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश फाईलीत बंद करून अद्याप त्या आदेशाची कारवाई केली जात नाही, पोलिसांचेही या वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे। चोरला घाट व कुसमली येथील पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या घाट मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा आदेश आहे, त्यामुळे सरकारी यंत्रणा या रस्त्याच्या सुरक्षेसाठी कोणतीही पावले उचलत नसल्याचे दिसून येत असून बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रमुख किरण गावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। शहरातील स्मार्ट बस थांब्यांना गळती लागल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे। मागील काही दिवसांपासून गोपटे सर्कल, कोर्टावार, चन्नमा सर्कल, शिवजीनगर, धर्मवीर संभाजी चौक आदी ठिकाणच्या स्मार्ट बस थांब्यात गळती सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांना बस थांबा सोडून रस्त्यावर थांबण्याची वेळ आली आहे। स्मार्ट बस थांब्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार समोर येत असून याची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली होती। या मागणीची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी मंगळवारी नादुरुस्त बस थांब्याची पाहणी केली। या समस्येची संपूर्ण माहिती गोळा करून दुरुस्तीचे काम तातडीने करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या। धावत्या कारला आग लागल्याची घटना काल सोमवारी रात्री बेळगाव शहरातील गँगडी नजीक घडली। कार चालक धर्मनाथ सर्कल कडून हॉटेल रामदेवकडे जात असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने कारने पेट घेतला। यावेळी प्रसंगावधान राखून चालक गाडीतून उतरला आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वाढतच गेल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली। ही घटना सोमवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। मागील 30 वर्षापासून भटक्या विमुक्त जातीतील आदिवासी समाज सुसंस्कृत समाजापासून वंचित राहिला आहे।
वसाहतवाद, नैसर्गिक आपत्ती आणि इतर अपरिहार्य कारणामुळे हा समाज भटकंती करत आहे. समाज कल्याण विभागाने भटक्या विमुक्त जातीतील समाजाला शासकीय योजना वेळेत पुरवणे आवश्यक आहे, मात्र याकडे प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांना विचारला गेला. अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त समाजाला सुरळीत योजना पुरवाव्यात. शिवाय उदरनिर्वाहासाठी विखुरला गेलेला भटका समाज अद्याप अस्थिर आहे, त्यामुळे अनेक सोयी सुविधा आणि योजनांपासून वंचित राहिला आहे. या समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे. पावसाळी अधिवेशनात यंत्रमागधारक विणकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात यावा या मागणीसाठी जिल्ह्यातील विणकऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह केला. निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. यामध्ये यंत्रमागधारकांनी थकबाकीचे बिल भरणार नाही अशा घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शासनाने विजेच्या दरात वाढ केल्याने विजेवर चालणाऱ्या यंत्रमाग विणकऱ्यांचे जगणे असह्य झाले आहे. हेस्कॉमकडून थकीत बिलासाठी 8 ते 10 लाख रुपयांची मागणी केली जात आहे, पण विणकर हे बिल अदा करण्यास असमर्थ आहेत. वस्त्रोद्योग मंत्र्यांनी विणकरांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना पटवून हा मुद्दा सभागृहात मांडावा व विणकरांच्या वीज बिल माफीवर सभागृहात चर्चा करा अशी मागणी करण्यात आली. श्रीराम विद्या मंदिर शिनोळी खुर्द येथील नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच परशुराम निंगाप्पा पाटील होते. नूतन इमारत लोकार्पणाचा उद्घाटक रोजगार हमी योजना माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांच्या हस्ते पूजन व फीत कापून करण्यात आले. कोनशिला उद्घाटन दीपकराव भरमुअण्णा पाटील, मायाप्पा पाटील व प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा नियोजन फंडातून 3 वर्गांसाठी 30 लाख रुपये व खासदार धनंजय माडिक यांच्या फंडातून सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपये मंजूर झाले. हे सर्व रोजगार हमी योजना माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील व प्रतापराव सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून साकारले. पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. केळकरबाग येथील रामदेव गल्लीकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून आहे. त्या रस्त्यावरून ये जा करणे अवघड झाले असून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामे करण्यात आली तरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अंतर्गत रस्त्यांचे मात्र डांबरीकरण करण्यात आलेले नाही, त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. आता पावसाळा अर्धा अधिक झाला आहे. या रस्त्यावर पाणी साचून आहे, त्यामुळे रस्ता लवकर खराब झाला. साहजिकच वाहन चालकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवावे असे येथील जनतेचे म्हणणे आहे. कॅन्टोनमेंट हद्दीतील कॅम्प हाय स्ट्रीट या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज रोड असे नामकरण करण्याबरोबरच इतर रस्त्यांना देशासाठी शहीद झालेल्या डॉक्टर विक्रम बात्रा, संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह अन्य सैनिकांची नावे देण्यात आली आहेत. या पद्धतीने कॅन्टोनमेंट व्याप्तीतील ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्डाच्या मासिक बैठकीत घेण्यात आला आहे. बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली काल सोमवारी झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी गृहिणींचा नेहमीच अग्रक्रम असतो. कुठेही स्वस्तात किंवा बक्षीस रूपात गृहोपयोगी वस्तू मिळतात असे समजले की मग एकापाठोपाठ एक गृहिणी एकत्र येतात. एकीने खरेदी केली तर दुसरीही लगेच खरेदी करते. त्यामध्ये त्या वस्तूची गरज किंवा बाजारपेठेतील किंमत, वस्तूंचा टिकाऊपणा याला विशेष महत्व दिले जात नाही. या संधीचा फायदा उठवत महाराष्ट्रातील काही व्यावसायिक नवा फंडा घेऊन मार्केटमध्ये उतरल्याचे दिसत आहे. फक्त 100 रुपयात कार्ड क्रश करा आणि लगेचच बक्षीस मिळवा किंवा हमखास भेट वस्तूही घ्या
असे सांगत घराघरात जाऊन बक्षिसाचे आमिष दाखवले जात आहे. यातून अनेक ठिकाणी फसवणुकीच्या घटनाही घडल्याच्या समोर आल्या असून नागरिकांनी याविषयी सतर्क होणे गरजेचे आहे. कृष्णा नदीच्या पात्रात गेल्या 24 तासात सुमारे 7 फुटांनी वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या काठावरील प्रदेशामध्ये होत असलेल्या पावसाने गेल्या 24 तासात सुमारे 7 ते 8 फुटांनी पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग विद्युत पंपसेट सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात व्यस्त आहेत. त्याबरोबर तालुका प्रशासनही आपली यंत्रणा व अधिकाऱ्यांना सतर्क करून पूरग्रस्त गावातील नोडल अधिकारी व अन्य सहकाऱ्यांनी आपापल्या गावातील पूरस्थितीवर नजर ठेवून कामे हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर असं म्हणत लाखो वारकरी आपल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीला दाखल झाले. आषाढीच्या निमित्ताने अवघ्या पंढरी नगरीमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. पायी चालत दिंडीमधून येणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही मोठी आहे. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतलं जातं. या अनुभूतीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून ऊन वाऱ्याची तमा न करता सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने चालत असतात. तुका म्हणे मज लागलीसे भूक धावूनी श्रीमुख दावी देवा अशी पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ सगळ्या भक्तांना लागलेली असते. तेच वारकरी आणि भक्त उद्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनानं तृप्त होणार आहेत. गेल्या 28 युगापासून कटेवर हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत असलेल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.